बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि मांदरसुमा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मांदरसुमा महसूल मंडळातील 23 गावातील आज सरपंच आम्ही घेऊन या ठिकाणी सरपंच आणि शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. आम्हाला अनुदान मिळण्याची खूप आशा होती. आमची दिवाळी तर काळी झालीच, पण आता अजून जर यांनी 8 दिवसात आमचं अनुदान जर दिलं नाही तर आम्ही मांदरसुमा मंजिरी फाटा या हायवेवर आम्ही रस्ता रोको करणार आहोत. त्यांचं म्हणणं असं आहे की 65 मिलीमीटर पाऊस या महसूल मंडळात झाला नाही, पण इतका पाऊस महसूल मंडळाचं गाववरती घाटावरती आणि 23 गाव 25-25 किलोमीटर लांब आहेत, तर त्याचं कसं लावणार तुम्ही? हे काय इशारा आहे? आम्ही येणाऱ्या 15 तारखेला मंजिरे फाटा येथे नॅशनल हायवे सोलापूर धुळे हायवेला आम्ही रस्ता रोको करणार आहोत. पालकमंत्र्यांनी दावा केला आहे की पूर्ण अतिवृष्टीची मदत जिल्ह्याला दिली आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची मदत ही आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली नाही. परंतु 2 महसुली मंडळ या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. त्याच्या विरोधात सरपंच परिषदेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी लक्षणीय उपोषण होत आहे. खरोखरच अतिवृष्टी पूर्ण जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पाऊस झालेला आहे त्याचं कुठलंही मोजमाप करायची गरज नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की सरसकट शेतकऱ्याला या ठिकाणी मदत केली पाहिजे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी 2 महसूल मंडळ बीड तालुक्यातलं मांजरसुंबा आणि आष्टी तालुक्यातलं टाकळसिंग हे 2 महसूल मंडळावरती या ठिकाणी अन्याय केलेला आहे. अतिशय चुकीचं काम या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे.